आणि एक महत्त्वाची बातमी, खडसे यांच्या भाजप प्रवेशाला एनओसी मिळेला. बावनकुळे यांनी खडसेंना टाळलेलं आहे आणि पाटलांना बळ दिलेलं आहे. आधी आमदारकीचा राजीनामा आणि मगच प्रवेश असं महाजनांनी म्हटलेलं आहे. आताची महत्त्वाची बातमी, एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाला राज्यातील नेत्यांचा विरोध असल्याची माहिती आता समोर आली आहे. आधी आमदारकीचा राजीनामा द्या आणि त्यानंतरच भाजपचं काम करा अशी टीका गिरीश महाजन यांनी केली होती. आणि अशामध्येच बावनकुळे यांनी जळगावमध्ये असताना त्यांनी खडसेंना भेटणं टाळलेलं आहे. या उलट बावनकुळे यांनी अपक्ष आमदार चंद्रकांत पाटलांची भेट घेऊन त्यांची लोकसभेची नाराजी दूर केल्याची माहिती मिळते. त्यामुळे आता खडसेंऐवजी चंद्रकांत पाटलांना बळ देत असल्याची चर्चा सध्या मतदारसंघात रंगलेली आहे. आणि अशामध्येच खडसेंच्या कन्या रोहिणी यांना शरद पवार गटानं मुक्ताईनगर विधानसभेची उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे.